रयत हरित क्रांतीकडे. शालेय शिक्षणात इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राची आवड निर्माण व्हावी व देशाची भावी पिढी शेती या क्षेत्राकडे वळावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षिली जावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रयत शिक्षण संस्थेने ॲक्शन प्लॅटफॉर्म टू क्रिएट शेअर्ड व्हॅल्यू इन ॲग्री बिझनेस या मंचाद्वारे तयार केलेला फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया फाली हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2016-17 रयत शिक्षण संस्थेच्या 7 विद्यालयात व सन 2017-18 19 विद्यालयात राबवण्यास सुरुवात केली. जागतिक महिला बँकेच्या माजी अध्यक्षा माननीय नॅन्सी बेरी यांच्या संकल्पनेतून व फ्युचर फार्मर्स ऑफ अमेरिका यांच्या प्रेरणेने फालीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय. या अभ्यासक्रमामध्ये लेखी, प्रात्यक्षिके, क्षेत्रभेट, शेड नेट, आधुनिक शेती पद्धत व शेतीसाठीच्या साधनांचा प्रत्यक्ष वापर यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थशास्त्र व फलोत्पादन, पशुविज्ञान, शेती यांत्रिकीकरण, अन्नशास्त्र, कृषी उद्योग व व्यवसाय हे विषय स्पष्ट होतात. हा अभ्यासक्रम शेतीशी निगडीत असणाऱ्या जैन इरिगेशन, UPL, गोदरेज, ॲग्रोवेट, बायर, अमूल, स्टार ॲग्री यासारख्या अनेक कंपन्यांच्या CSR निधीतून व रयत शिक्षण संस्थेच्या सहाय्याने राबवला जातो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शेतीतील प्रगत पद्धतीचा वापर करून फळे, भाज्या, फुले यांचे उत्पादन प्रत्येक शाळेत उभारलेल्या शेड नेटमधून घेता येते व विद्यार्थी पीक पूर्व प्रक्रियेपासून ते पीक मिळेपर्यंतचा प्रवास प्रत्यक्षरित्या विविध श्रमकृतीपासून शिकत आहेत. संसाधनांचा योग्य व परिपूर्ण वापर आणि पारंपरिक व आधुनिक उपकरणांचा मेळ घालून उत्पादन वाढ व वेळेची बचत या बाबींचा अनुभव देखील ते घेत आहेत. अन्नात व उत्पादनात वापरली जाणारी रसायने, अन्न सुरक्षितता, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग व वितरण या बाबी शेडनेट, प्रात्यक्षिके व वर्गातील तास यांच्या माध्यमातून शिकत आहेत. व्यवसाय योजना स्पर्धा व सादरीकरण यांच्या सहाय्याने विद्यार्थी शेतीशी निगडीत विविध व्यवसाय व प्रक्रिया उद्योग याची माहिती मिळवत आहेत. अभ्यासक्रम पूर्ततेचा भाग म्हणून व्यवसाय योजना स्पर्धेकडे पाहिले जाते. म्हणून दरवर्षी जैन इरिगेशन जळगाव येथे या स्पर्धा आयोजित केल्या जातात. भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक फालीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी याचे फलित म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राची निर्माण झालेली आवड, क्षेत्राविषयीची जिज्ञासा, प्रेरणा व धडपड यावरून असे वाटते की भारताच्या कृषी क्षेत्रातील नायक रयत शिक्षण संस्थाच घडवतीये. रयतेतील कृषी नायक येणाऱ्या काही वर्षात विविध शाखांमधून शेती तंत्रज्ञानात उंच भरारी घेतील आणि संस्थेतील फालीचे कार्य कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल व शेड नेटमधील कार्य यामुळे विद्यार्थी आपसुकच आधुनिक शेती विज्ञान आणि पाणी बचतीचा मंत्र लहान वयातच समजून घेत आहेत आणि हा प्रकल्प यशस्वी होत असताना दिसतोय. धन्यवाद.